पुण्यात उपसंचालक विभागीय माहिती कार्यालयाद्वारे रामदास कदम यांच्या उपस्थितीत प्लास्टिक वापरावरील बंदी या विषयावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी बैठकीत प्लास्टिक वापर आणि त्याची विल्हेवाट या संदर्भात तसेच वापराचे दुष्परिणाम झालेल्या बैठकीत नमूद केलेत. यावेळी भविष्यातील प्लास्टिक वापरावर उपाय निघायला हवा अशी चर्चा देखील या बैठकीत करण्यात आली आहे. थोडंसं त्यांनी केलं की एक बॉटल पुन्हा घेण्यासाठी त्यांनी एक रुपया दोन रुपया खर्च केला. जो बॉटल आणून देईल त्याला जर त्यांनी दोन रुपया पर्यंत दिले तर सगळ्या बॉटल त्यांना वापर घेतील ना. त्या पद्धतीनं प्लास्टिक बॉटल देखील कुठं बाहेर आपल्याला पडलेल्या मिळणार नाही, कशामध्ये मिळणार नाही, पाण्यामध्ये येणार नाही, याची देखील खबरदारी आपण घेणार. तर माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाली पाहिजे. एक विषय जो महत्त्वाचा आहे त्यांनी जो सांगितलं की ग्रामीण भागामध्ये काही गाव 5,000 लोकसंख्या, 10,000 लोकसंख्या, 30,000 लोकसंख्या, 40,000 लोकसंख्या पर्यंत आहे. तर ज्या प्लास्टिकचा बनवलं एक सिरीज घेऊन आपण प्लास्टिक मुक्त गाव किंवा प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत अशा प्रकारचा एक संदेश देऊ.